Today we are going to play an interesting game. The name of the game is Who Scores the Most. Here the meaning of the word score means number of points made in a sport or any competition. Score या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या खेळात किंवा स्पर्धेमध्ये मिळालेले गुण. Most म्हणजे greater in size, अधिक जास्त. तर या खेळाचं या गेमचं नाव आहे सर्वात अधिक गुण कोण मिळवतो. Now look at the blackboard. Fill in the below table within 2 minutes using words of at least 3 letters, 4 letters, 5 letters, 6 letters, 7 letters and 8 letters each. बघा आता हा जो तक्ता आहे हा तुम्हाला भरायचा आहे आणि या तक्त्यामध्ये तुम्हाला 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द, 5 अक्षरी शब्द, 6 अक्षरी शब्द, 7 अक्षरी शब्द, 8 अक्षरी शब्द या प्रत्येक तक्त्यामध्ये लिहायचे आहेत. वर्ड्स एंडिंग विथ प्लुरल्स म्हणजे असे शब्द आपल्याला लिहायचे नाही की ज्यांचा शेवट प्लुरल फॉर्मने म्हणजे अनेकवचनी रूपाने एस एस ह्या प्रत्ययाने किंवा ईडी या भूतकाळी रूपाने ई एन आय एन जी या प्रत्ययाने होत असेल तर असे शब्द आपल्याला ह्या तक्त्यामध्ये लिहायचे नाही. दे लुक ॲट द कॉलम 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स. इन दिस कॉलम आय रोट सम वर्ड्स हियर. सम आर करेक्ट अँड सम आर इनकरेक्ट. इन नेक्स्ट कॉलम 4 लेटर वर्ड्स. इन दिस कॉलम आय रोट सम वर्ड्स. नाउ लुक ॲट द फर्स्ट कॉलम 3 लेटर वर्ड्स, 3 अक्षरी शब्द. या कॉलममध्ये मी टॉप, पे, बट हे 3 शब्द लिहिलेले आहे. द स्पेलिंग ऑफ द वर्ड टॉप इज करेक्ट, सो आय पुट करेक्ट मार्क बिलो दॅट वर्ड. टॉप हा शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे म्हणून मी बरोबरची टिक केलेली आहे. दे लुक ॲट द नेक्स्ट वर्ड पेन. पेन म्हणजे लेखणी. पेन या शब्दाचं स्पेलिंग सुद्धा या ठिकाणी करेक्ट आहे म्हणून आय पुट अ टिक, करेक्ट टिक बिलो दॅट वर्ड. दे लुक ॲट द नेक्स्ट वर्ड बट. बट म्हणजे परंतु. द स्पेलिंग ऑफ द बट इज करेक्ट, सो आय पुट करेक्ट मार्क बिलो दॅट वर्ड. हे तीनही शब्दांचे स्पेलिंग बरोबर असल्यामुळे मी या ठिकाणी बरोबरची खूण त्या शब्दांच्या खाली केलेली आहे. देन लुक ॲट द नेक्स्ट कॉलम 4 लेटर वर्ड्स, 4 अक्षरी शब्द. लुक ॲट द फर्स्ट वर्ड स्टॅस. द स्पेलिंग ऑफ द वर्ड स्टार इज रॉंग हिअर. द करेक्ट स्पेलिंग इज स्टार, एस टी ए आर. एस टी ए आर हे बरोबर स्पेलिंग आहे त्यामुळे हा शब्द या ठिकाणी चुकलेला आहे. सो आय पुट रॉंग मार्क बिलो दॅट वर्ड. देन वॉक. वॉक म्हणजे चालणे. द स्पेलिंग ऑफ द वर्ब वॉक इज करेक्ट, सो आय पुट करेक्ट मार्क बिलो दॅट वर्ड. देन लुक ॲट द नेक्स्ट वर्ड रॉक. रॉक म्हणजे खडक किंवा दगड. द स्पेलिंग ऑफ द वर्ड रॉक इज करेक्ट, आर ओ सी के. सो आय रोट हिअर टू वर्ड्स. आय रोट टू वर्ड्स करेक्ट, सो आय रोट 2 marks in that column. Then look at the third column, 5 letter words, 5 akshari shabd. I wrote the first word knock. Knock manje thotavne, darvaja thotavne. Tar knock cha spelling ya thikani barobar ahe, k n o c k knock. Then the next word could, c o u l d, could manje shakle. The spelling of this verb is correct, so I put करेक्ट मार्क बिलो दॅट वर्ड. देन लुक ॲट द नेक्स्ट वर्ड थँक. द स्पेलिंग ऑफ द वर्ड थँक इज इनकरेक्ट, रॉंग, सो आय पुट रॉंग साईन बिलो दॅट वर्ड. हिअर आय रोट ओनली 2 वर्ड्स करेक्टली, सो आय रोट 2 हिअर. देन लुक ॲट द नेक्स्ट कॉलम 6 लेटर वर्ड्स, 6 अक्षरी शब्द. लुक ॲट द फर्स्ट वर्ड पीपल. द स्पेलिंग ऑफ द वर्ड पीपल इज रॉंग हिअर. द करेक्ट स्पेलिंग इज पी ई ओ पी एल ई. पीपल या शब्दाचा अर्थ आहे माणसे किंवा लोक. ते स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे, सो आय पुट रॉंग साईड बिलो दॅट वर्ड. देन लुक ॲट द नेक्स्ट वर्ड लेटर. द लेटर म्हणजे पत्र. द स्पेलिंग ऑफ दिस वर्ड इज करेक्ट, सो आय पुट करेक्ट साईन बिलो दॅट वर्ड. नेक्स्ट वर्ड इज नंबर. द स्पेलिंग ऑफ द वर्ड नंबर इज एन यू एम बी ई आर, सो आय पुट करेक्ट सॉरी
रॉन्ग साइन बिलो दैट वर्ड। या सहा अक्षरी शब्दामध्ये मी एकच शब्द बरोबर लिहिलेला आहे म्हणून या ठिकाणी वन असे लिहिलेलं आहे। देन लुक ऍट द नेक्स्ट कॉलम, सेवन लेटर वर्ड्स, सात अक्षरी शब्द। आय रोट द फर्स्ट वर्ड बिकॉज, बिकॉज म्हणजे कारण की, बिकॉज द स्पेलिंग ऑफ द बिकॉज इज करेक्ट, सो आय पुट करेक्ट साइन बिलो दॅट वर्ड। देन प्रिपेअर, प्रिपेअर म्हणजे बनवणे, तयार करणे, द स्पेलिंग ऑफ द वर्ड प्रिपेअर इज ऑल्सो करेक्ट, सो आय पुट करेक्ट मार्क बिलो दॅट वर्ड। डिस्कस, डिस्कस म्हणजे चर्चा करणे, द स्पेलिंग ऑफ दिस वर्ड इज ऑल्सो करेक्ट, सो आय पुट करेक्ट साइन बिलो दॅट वर्ड अँड रोट थ्री वर्ड्स हियर। देन लुक ॲट द नेक्स्ट कॉलम, एट लेटर वर्ड्स, आठ अक्षरी शब्द। बुक मार्क, यू हॅव लर्न अबाउट द बुक मार्क, बुक मार्क म्हणजे पुस्तकात ठेवायची खूण किंवा चिठ्ठी, याचा आपण मागच्या पिरियडला अभ्यास केलेलाच आहे। द स्पेलिंग ऑफ द बुक मार्क इज करेक्ट, सो आय पुट करेक्ट साइन बिलो दॅट वर्ड। देन नेक्स्ट वर्ड फॉलोविंग, द स्पेलिंग ऑफ द फॉलोविंग इज रॉन्ग, सो आय पुट रॉन्ग साइन बिलो दॅट वर्ड। द करेक्ट स्पेलिंग इज एफ ओ एल एल ओ डब्ल्यू आय एन जी। देन लुक ॲट द नेक्स्ट वर्ड टिट बुक, इट इज नॉट अ टिट बुक, इट इज अ टेक्स्ट बुक, सो द करेक्ट स्पेलिंग ऑफ द टेक्स्ट बुक इज टी ई एक्स टी बी डबल ओ के, सो दिस वर्ड इज रॉन्ग, टेक्स्ट बुक म्हणजे पुस्तक, तर हा वर्ड रॉन्ग असल्यामुळे या ठिकाणी मी चुकीचं पुली मारलेली आहे। अँड आय रोट वन वर्ड इन दिस कॉलम। देन लुक ॲट द नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट टेबल, नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड्स, म्हणजे शब्दामध्ये असलेल्या अक्षरांची संख्या। थ्री लेटर वर्ड्स, तीन अक्षरी शब्द, फोर लेटर वर्ड्स, चार अक्षरी शब्द, फाईव्ह लेटर वर्ड्स, पाच अक्षरी शब्द, सिक्स लेटर वर्ड्स, सहा अक्षरी शब्द, सेवन लेटर वर्ड्स, सात अक्षरी शब्द, एट लेटर वर्ड्स, आठ अक्षरी शब्द। मार्क्स यू गेट फॉर वन सर्च वर्ड, मग आता तुम्हाला थ्री लेटर वर्ड्स या कॉलममध्ये किती गुण मिळालेले आहेत, तर थ्री लेटर वर्ड्स लिहिल्यानंतर तुम्हाला एक मार्क्स मिळणार आहे। यू विल गेट वन मार्क व्हाई यू राईट वर्ड्स इन दिस कॉलम। बघा आता तीन अक्षरी युक्त शब्दांच्या कॉलममध्ये जर तुम्ही एक शब्द लिहिला तर तुम्हाला एक मार्क मिळेल। नंबर ऑफ वर्ड्स यू राईट, आता या तक्त्यांमध्ये तुम्ही किती शब्द लिहिलेले आहेत, तर तीन लिहिलेले असतील तर या ठिकाणी त्यांचा गुणाकार केला जाईल। लुक ॲट द फर्स्ट कॉलम, आय रोट थ्री थ्री वर्ड्स हियर करेक्टली, सो आय पुट, सो आय रोट थ्री नंबर हियर अँड वन इन टू थ्री इज इक्वल टू थ्री, सो माय स्कोअर इज थ्री इन दिस इन द फर्स्ट कॉलम। देन लुक ॲट द सेकंड कॉलम, फोर लेटर वर्ड्स, इफ यू राईट करेक्टली इन दिस कॉलम यू विल गेट टू मार्क्स फॉर इच वर्ड। आता जर या तक्त्यामध्ये तुम्ही बरोबर शब्द लिहिले तर तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत प्रत्येक शब्दासाठी। लुक ॲट द सेकंड कॉलम, आय रोट टू वर्ड्स करेक्टली, सो टू इंटू टू इज इक्वल टू फोर, सो माय स्कोर इज फोर। देन लुक ॲट द नेक्स्ट कॉलम, फाईव्ह लेटर वर्ड्स, आय रोट टू वर्ड्स करेक्टली, सो इन दिस कॉलम इफ यू राईट वर्ड्स इन दिस कॉलम करेक्टली यू विल गेट थ्री मार्क्स फॉर इच वर्ड। या तक्त्यामध्ये जर तुम्ही शब्द बरोबर लिहिले तर प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला तीन गुण मिळतील। आय रोट हियर टू वर्ड्स, सो थ्री इंटू टू इज इक्वल टू सिक्स। देन लुक ॲट द नेक्स्ट कॉलम, आय रोट हियर वन वर्ड करेक्टली, सो इफ यू राईट वर्ड्स करेक्टली इन दिस कॉलम यू विल गेट फोर मार्क्स फॉर इच वर्ड। या तक्त्यात जर तुम्ही बरोबर शब्द लिहिले तर प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला या ठिकाणी चार मार्क मिळणार आहेत। आय रोट ओनली वन वर्ड हियर करेक्टली, सो फोर इंटू वन इज इक्वल टू फोर। देन लुक ॲट द नेक्स्ट कॉलम, सेवन लेटर वर्ड्स, आय रोट थ्री वर्ड्स करेक्टली इन दिस कॉलम, सो फाईव्ह इंटू थ्री इज इक्वल टू फिफ्टीन। या तक्त्यामध्ये जर तुम्ही शब्द बरोबर लिहिले तर तुम्हाला प्रत्येक शब्दासाठी इच वर्डसाठी पाच गुण मिळणार आहेत, सो फाईव्ह इंटू थ्री इज इक्वल टू फिफ्टीन, माय स्कोर इज इन दिस कॉलम इज फिफ्टीन। देन लुक ॲट द एट लेटर वर्ड्स कॉलम, आठ अक्षरी शब्दांचा तक्ता बघा। आय रोट ओनली वन वर्ड हियर, सो
6 into 1 is equal to 6. So, you will add these numbers 3 plus 4 plus 6 plus 4 plus 15 plus 6 is equal to 38. So, my score in this game is 38 marks. In this way, you will play this game with your friends, parents and your cousins. You have learned about the verbs in your last standard. There are two types of verbs. Verbs चे दोन प्रकार आहेत. Verbs म्हणजे क्रियापदे. या क्रियापदांचे दोन प्रकार आहेत. There are two types of verbs. First is main verb. Main verb म्हणजे मुख्य क्रियापदे. The examples of main verbs are walk, jump, run, talk, चालणे, उडी मारणे, पळणे, बोलणे इत्यादी. The second type of the verb is auxiliary verbs. Auxiliary verbs लास आपण helping verb असे म्हणतो. याला मराठी सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात. There are 24 auxiliary verbs in English language. There are two types of auxiliary verbs. First is primary auxiliary and second is modal auxiliaries. Primary auxiliaries मध्ये am, is, are, was, were, have, has, had, do, does, did हे verbs येतात. Modal auxiliary मध्ये shall, should, will, would, can, could, may, might, must, ought to, need, dare, used to हे verbs येतात. या verbsचा वापर आपल्याला अनेक वाक्य बनवण्यासाठी करता येतो. We should use these verbs while constructing any sentence. वाक्याची रचना करत असताना आपल्याला ह्या सगळ्या वर्बचा या क्रियापदांचा उपयोग होत असतो. Then look at the next table. Person, first person pronoun. First person pronoun म्हणजे प्रथम पुरुषी सर्वनाम. Second person pronoun म्हणजे द्वितीय पुरुषी सर्वनाम. Third person pronoun म्हणजे तृतीय पुरुषी सर्वनाम. मग आता प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. त्याच्यामध्ये हे प्रकार आहेत. फर्स्ट पर्सन प्रोनाऊन म्हणजे कोण? तर मी, आय. मी तुमच्याशी बोलत आहे म्हणून मी काय झाले? फर्स्ट पर्सन प्रोनाऊन झाले. आता मी तुमच्याशी बोलत आहे म्हणजे यू. यू हे काय आहे? मग सेकंड पर्सन प्रोनाऊन आहे. मग ह्या फर्स्ट पर्सन प्रोनाऊनसाठी म्हणजे आयसाठी वी विल यूज द वर्ब एम. आपण एम हे क्रियापद वापरतो. सेकंड पर्सन प्रोनाऊनसाठी आर हे सिंग्युलर वर्ब वापरतो. सिंग्युलर म्हणजे एकवचनी. एकवचनी वर्ब एम हे आपण वापरतो. त्यानंतर थर्ड पर्सन प्रोनाऊन तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणजे काय? तर मी तुमच्याशी बोलते फर्स्ट पर्सन प्रोनाऊन. तुमच्याशी बोलत आहे सेकंड पर्सन प्रोनाऊन तुम्ही आहात. आणि ज्याच्याविषयी बोललं जातंय तर तो कोण असतो? थर्ड पर्सन प्रोनाऊन तृतीय पुरुषी सर्वनाम. मग त्यामध्ये ही, शी, इट हे प्रोनाऊन्स येतात. त्यासाठी आपण इज ह्या वर्बचा वापर करतो. आता प्लुरल फॉर्ममध्ये म्हणजे अनेक वचनामध्ये आपण आयच्या ऐवजी वी हे प्रोनाऊन वापरतो. वी आर. सेकंड पर्सन प्रोनाऊनमध्ये प्लुरल फॉर्ममध्ये अनेक वचनी रूपामध्ये यू हे प्रोनाऊन वापरतो. त्यासाठी आपण आर ह्या वर्बचाच वापर करतो. आणि थर्ड पर्सन प्रोनाऊनमध्ये प्लुरल फॉर्ममध्ये दे हे प्रोनाऊन वापरलं जातं आणि त्यासाठी आपण आर ह्या वर्बचा उपयोग करतो. नंतर द फॉर्म्स ऑफ टू डू. टू डूची रूपे आहेत. आता आपण बघितलं की ऑक्झिलरी वर्ब्स आपण वापरतो. ही सुद्धा ऑक्झिलरी वर्ब्सच आहेत. आय या प्रोनाऊनसाठी डूचा वापर केला जातो. यू ह्या प्रोनाऊनसाठी डूचा वापर केला जातो. ही, शी, इट या तीनही प्रोनाऊनसाठी म्हणजे थर्ड पर्सन प्रोनाऊनसाठी डज हे ऑक्झिलरी वर्ब वापरले जाते. दॅन बरोबर स्टार्ट. देन वी आर गोइंग टू प्ले अनदर गेम. द नेम ऑफ द गेम इज अ फ्रेंडली चॅलेंज. फ्रेंडली म्हणजे मित्रत्वाचा आणि चॅलेंज म्हणजे कॉन्टेस्ट. कॉन्टेस्ट म्हणजे स्पर्धा. तर या गेमचं नाव आहे तुमच्या मित्राला आव्हान द्या. तुमच्या मित्राला स्पर्धेसाठी तयार करा. इन दिस गेम यू हॅव टू फॉर्म पेअर्स अँड देन आस्क युअर फ्रेंड टू राईट रॉंग सेंटेन्स अँड यू करेक्ट अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. तुमच्या मित्राला सांगायचं आहे की तू चुकीचं वाक्य लिही आणि मग ते वाक्य तुम्ही दुरुस्त करून पुन्हा व्यवस्थित लिहायचं आहे. नाउ लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. क्वेश्चन 1. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट फॉर्म. रिराईट म्हणजे पुन्हा लिहा. तर ही जी खाली दिलेली वाक्य आहे ती पुन्हा योग्य रूपात तुम्हाला लिहायची आहे. लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स. आय इज अ पॅरेट. इन धिस सेंटेन्स
the verb is it wrong. We will use the correct verb here. Now I will write the correct sentence. I am a parrot. Me parrot ahi. In this sentence we must use am verb for the pronoun I या सर्वनामासाठी आपण am या क्रियापदाचाच वापर केला पाहिजे. Then look at the next sentence. My teacher are very nice. In this sentence the subject is my teacher. कर्ता आहे my teacher आणि verb आहे are. The wrong word is are. We use the verb is here in this sentence. I will write the sentence. My teacher is very nice. माझ्या शिक्षिका खूप चांगल्या आहेत. नाईस आहेत म्हणजे चांगल्या आहेत. Then look at the third sentence. I like milks. Students, in this sentence milks is wrong word. We cannot pronounce the word noun milk as milks because some nouns we cannot pronounce, we cannot use s or es in the some nouns. So we only pronounce the word milk. I like milk. Then look at the next sentence. You doesn't study hard. बघा मगाचा तक्ता मी तुम्हाला दाखवला होता वर्बचा की यू साठी आपण कोणतं ऑक्झिलरी वर्ब वापरायचं आहे तर डू. सो द रॉंग वर्ड इज डझंट. आय विल राईट दिस सेंटेन्स. यू डोंट स्टडी हार्ड. तू जास्त अभ्यास करत नाही किंवा अधिक अभ्यास तू करत नाही असा या शब्दात असा या वाक्याचा अर्थ आहे. देन लुक ॲट द फिफ्थ सेंटेन्स. दे रेड ॲपल इट. इन दिस सेंटेन्स वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स अगेन. या वाक्याचा क्रम शब्दात या वाक्यातील शब्दांचा क्रम चुकलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी नीट करायचा आहे. प्रथम आपण घेऊया सब्जेक्ट. द सब्जेक्ट इज दे. Then we will take the verb. Verb is eat. They eat. Then we will write the object here. Object काय आहे? The red apple. Object म्हणजे कर्म. Subject आहे they. कर्ता आहे they. Eat आहे verb क्रियापद आणि object आहे red apple. बघा आता या वाक्यामध्ये आपण शब्दांचा क्रम बदललेला आहे आणि वाक्य सुरळीत केलेलं आहे. So correct sentence is they eat red apple. Then look at the next sentence. I like play ball. In this sentence there are two main verbs. दोन मुख्य क्रियापदे आहेत. अशा वेळेस we will use two infinitive in that sentence. टू ह्या इन्फिनेटिव्हचा आपण या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. सो आय विल राईट द सेंटेन्स. आय लाईक टू प्ले बॉल. I like to play ball. मला बॉल खेळायला आवडतं. मला बॉल सोबत खेळायला आवडतं. ही रीड अ स्टोरी. बघा मुलांनो ही काय आहे तर थर्ड पर्सन प्रोनाऊन आहे. वर्ब आहे रीड. वी मस्ट ऍड यस और यस वर्ब फॉर द थर्ड पर्सन प्रोनाऊन. तृतीय पुरुषी सर्वनामासाठी आपण यस यस असलेल्या वर्बचाच वापर केला पाहिजे. सो आय विल राईट द करेक्ट सेंटेन्स. ही रीड्स अ स्टोरी. डिड यू अंडरस्टँड दिस गेम? नाव नोट डाऊन युअर टुडेज होमवर्क. क्वेश्चन 1. राईट डाऊन ॲट लिस्ट 20 वर्ड्स विच कंटेन्स 3, 4, 5, 6, 7 and 8 लेटर्स. तर 20 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. या 20 शब्दांमध्ये 3 अक्षरी असलेले 20 शब्द, 4 अक्षरयुक्त 20 शब्द, 5, 6, 7 and 8 अक्षर असलेले 20 शब्द प्रत्येकी तुम्हाला लिहायचे आहेत. देन लुक ॲट द क्वेश्चन 2. राईट डाऊन टाईप्स ऑफ वर्ब्स अँड इट्स एक्झाम्पल्स. बघा मगाचा तक्ता मी तुम्हाला दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये बघून तुम्ही
वर्बचे प्रकार आणि त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे लिहायची आहेत. थँक्यू.